Hello friends, I'm Ganeraj Kotpalliwar. Firstly, thankful for your response and hope you all do best. As upon CAD-CAM sa paper jar baghitla ani kalchi strategy jar compare keli tar about 100% paper kalchi strategy itna aalela ani jawajawad janni passing sa vichar kelela tanni scoring keleli. So apan jar aaj apan HVAC heating ventilation and air conditioning ya vishaya sobat bhetnar ahot ani HVAC jar baghayla gela tar about तो विषय युनिव्हर्सिटी मध्ये नवीन आलेला सिलेबस पण नवीन आहे सगळ्या गोष्टी नवीन आहेत अजूनपर्यंत पेपर पण झालेले नाही तर आपण काही आज पहिले स्ट्रॅटेजी बघू आणि त्यानंतर काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट त्यावर पण पुढे आपण व्हिडिओ अपलोड करू. सो HVAC हीटिंग व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन इंजिनिअरिंग. क्वेश्चन नंबर 1 हा युनिट नंबर 1 वर डिपेंड असतो. क्वेश्चन नंबर 1 ए मध्ये थेअरी ऑफ ट्रान्सक्रिटिकल सायकल. सिम्पल थेअरी ऑन ट्रान्सक्रिटिकल सायकलवर असेल, यात नवीन काही नसणार. आणि क्वेश्चन नंबर 1 बी थेरी ऑन इजेक्टर रेफ्रिजरेशन सायकल. क्वेश्चन नंबर 1 ए मध्ये टाइप्स एखादा टाइप्सवर एखादा थेरी क्वेश्चन येतो आणि क्वेश्चन नंबर 1 बी मध्ये एखादा टाइप्स इजेक्टरवर एखादा थेरी क्वेश्चन येईल. ओके, आणि क्वेश्चन नंबर 2 ए मध्ये थेरी ऑन ट्रान्सक्रिटिकल सायकल असेल बट त्या ठिकाणी इजेक्टरचा न्यूमेरिकल असेल 6 मार्क्सला. न्यूमेरिकल कोणता येईल ते सांगता येणार नाही, त्यामुळे क्वेश्चन नंबर 1 ए आणि क्वेश्चन नंबर 1 बी प्रिफर्ड केलेला बेटर राहील. सो क्वेश्चन नंबर 1 ए आणि क्वेश्चन नंबर 1 बी प्रिफर्ड केलेला बेटर राहील. सो आम्ही जे काही व्हिडिओज बनवलेले आहेत हे इम्पॉर्टंट ट्रान्सक्रिटिकल सायकल्स अँड इम्पॉर्टंट इजेक्टर रेफ्रिजरेशन सायकल, म्हणजे जे खरोखर इम्पॉर्टंट जातं आणि कोणी म्हणजे काहीतरी त्याचं मिनिंग आहे ते आम्ही त्याच्यावर आम्ही काही व्हिडिओज बनवलेले ते पुढे अपलोड करू. क्वेश्चन नंबर 3 ए अँड क्वेश्चन नंबर 3 बी डिपेंड आहे ओनली ऑन सेकंड युनिट. सेकंड युनिट खूप मोठं आहे अँड जनरली म्हणतील की न्यूमेरिकल टाईप युनिट आहे, बट यावर्षी त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 ए मध्ये थेरी ऑन रेसिप्रोकेटिंग अँड सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसर. थेरी ऑन रेसिप्रोकेटिंग अँड सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसरमध्ये टाइप्स कधी विचारणार नाही, त्या ठिकाणी तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स कर्व विचारतील आणि इव्हॅपोरेटिव्ह कंडेन्सर. यापैकी एक थेरी क्वेश्चन कन्फर्म असणार आहे, बट त्यासाठी सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स कर्व समजण्यासाठी आणि त्याबद्दल डिटेल्ड इन्फॉर्मेशनसाठी सुद्धा आम्ही एक व्हिडिओ बनवलेला, तो आपण पुढे प्रिफर करू शकता. थेरी ऑन कुलिंग टॉवर्स. कुलिंग टॉवर्सवर भरपूर मोठी थेरी आहे, बट एक स्पेसिफाईड थेरी ॲज पर द सिलॅबस आणि जी येऊ शकतं ती थेरी आम्ही काही कलेक्ट केलेली आणि त्यावर एक व्हिडिओ बनवलेला, तो आपण बघू शकता क्वेश्चन नंबर 3 बी वर. सो क्वेश्चन नंबर युनिट नंबर 2 झालेला. सेम युनिट नंबर 2 वर एक न्यूमेरिकल सुद्धा बोलले, ते न्यूमेरिकल असेल कंडेन्सरवर एअर कूल्ड कंडेन्सर किंवा शेल अँड ट्यूब टाईप कंडेन्सर किंवा मग साइझिंग ऑफ द कॉम्प्रेसरवर एक न्यूमेरिकल असू शकतो. सो एक हा न्यूमेरिकल सोपा असतो आणि त्याबद्दलचं जर माझे पॉईंट ऑफ व्ह्यू जर बोललं आणि काही रेफरन्स बुक प्रिफर्ड केल्यानंतर आम्ही काही 2-3 न्यूमेरिकल्स काढलेले ऑन दिस टाईप आणि ते न्यूमेरिकल येण्याची शक्यता जास्त आहे. सो त्यावर सुद्धा आम्ही एक व्हिडिओ बनवलेला की त्यामध्ये कम्प्लीट सोल्युशन विथ एक्सप्लेनेशन आम्ही त्यात दिलेलं आहे. आणि त्यासोबत एक थेअरी असेल एक्सपान्शन डिव्हाइसची. एक्सपान्शन डिव्हाइसची थेअरी एक फिक्स क्वेश्चन आहे, हंटिंग ऑफ थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन वॉल. त्यावर सुद्धा आम्ही एक व्हिडिओ बनवतो आहे पुढे, त्यामध्ये ते ब्रीफली एक्सप्लेन केलेलं आहे. सो युनिट नंबर 3 मध्ये क्वेश्चन नंबर युनिट नंबर 3 मध्ये 3 ए आणि 3 बी प्रिपेअर केलेला बेटर राहील, बट न्यूमेरिकल सोपा असणार आहे आणि थेरी पण एक्सपान्शनची फिक्स्ड आहे. सो क्वेश्चन नंबर 4 ए सुद्धा बेटर असतो. युनिट नंबर 3 टोटल थेरी युनिट आहे, त्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 ए आणि बी थेरी ऑन रेफ्रिजरेशन पाइपिंग आणि बी असेल कॅपॅसिटी कंट्रोल, वेरियस कॅपॅसिटी कंट्रोल्स ऑफ सेंट्रिफ्युगल अँड रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर्स यावर असेल. सो बट ते एक लेंदी आणि खूप म्हणता येईल की समजणार न सारखा विषय. सो त्याला वर असणार आहे क्वेश्चन नंबर 6 ए अँड क्वेश्चन नंबर 6 बी, त्यामध्ये थेरी असणार आहे सेफ्टी कंट्रोल्सवर. सेफ्टी कंट्रोल्समध्ये कसं की त्यामध्ये आपल्याला डायग्राम असेल आणि त्याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे, त्यावर सुद्धा आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आणि तुम्ही डायरेक्टली प्रिफर करू शकता. आणि क्वेश्चन नंबर 6 बी थेरी ऑन वेपर कॉम्प्रेशन सिस्टम बॅलन्स, यावर सुद्धा आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे. सिम्पल अँड इम्पॉर्टंट टॉपिक्सवर आम्ही त्यात मेन्शन करू. सो क्वेश्चन नंबर 6 प्रिफर्ड केलेला बेटर राहील. क्वेश्चन नंबर 1 प्रिफर्ड, क्वेश्चन नंबर 3 किंवा 4 आणि क्वेश्चन नंबर 6. इट्स ऑल अबाउट HVAC अँड तुम्हाला याबद्दल प्रत्येक क्वेश्चन म्हणजे इम्पॉर्टंट टॉपिक्सबद्दल आम्ही पुढे व्हिडिओ सेंड करतोय, आपण तो सुद्धा बघू शकता. थँक्यू फॉर अ रिस्पॉन्स अँड होप यू ऑल विल डू बेस्ट अँड युअर एन्थुझियास्टिक रिस्पॉन्स इन्स्पायर्स अस टू मेक सच व्हिडिओज. अँड सो द लास्ट, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.